अभिनेता प्रसाद सवादेव अभिनेत्री अमृता देशमुख हे चित्रपट सृष्टीतील क्यूट कपल पैकी एक आहेत। काही दिवसांपूर्वीच ही जोडी विवाह बंधनात अडकली। प्रसाद अमृताच्या लग्न सोहळ्याला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी उपस्थित राहून त्यांच्या सोहळ्याची रंगत वाढवली। त्यांच्या लग्न समारंभाचे तसेच हळदीचे संगीतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। अमृता व प्रसाद हे दोघेही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात। नुकताच प्रसादचा वाढदिवस झाला। हा वाढदिवस प्रसादसाठी खूप खास होता, कारण लग्नानंतरचा त्याचा हा पहिला वाढदिवस होता। वाढदिवसाचे औचित्य साधत अमृताने प्रसादसाठी खास पोस्ट शेअर केली होती। प्रसादच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बायकोने त्याचे 50 वेगवेगळे मूड स्विंग शेअर केले होते। हॅपी बर्थडे अहो असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली होती। अमृताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रसादचे बदलणारे मूड स्विंग्स पाहायला मिळाले। यानंतर प्रसादचा वाढदिवस साजरा करतानाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये प्रसादच्या राहत्या घरी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला पाहायला मिळत आहे। अमृताच्या आईने हा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून शेअर केला आहे। या व्हिडिओत अमृताने प्रसादचा वाढदिवस साजरा केलेला पाहायला मिळतोय। अमृताने प्रसादच्या वाढदिवसानिमित्त केक आणला होता। याशिवाय तिने त्याच्यासाठी सरप्राईज गिफ्टचं आयोजन केलेलंही पाहायला मिळत आहे। या व्हिडिओमध्ये असे पाहायला मिळत आहे की अमृता प्रसादसाठी गिफ्ट घेऊन एका महागड्या फोनचा बॉक्स आणते। त्यावरून असं वाटतं की अमृता आता प्रसादला महागडा फोन गिफ्ट देणार आहे। मात्र ती महागडा फोन न देता त्या बॉक्समध्ये खोटा खेळण्यातला फोन ठेवते। प्रसाद बॉक्स उघडून पाहतो तेव्हा खेळण्यातला फोन पाहून हसू लागतो। अशा प्रकारे अमृताने प्रसादच्या वाढदिवशी त्याची फजिती केलेली पाहायला मिळत आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।